तिथे भीमराव चौकमध्ये आपण पाहतात बहुजनेचा लाईजन. काल दुपारच्या वेळेस 2:30 दरम्यान रणजित परदेशी या तरुण युवकाला वय 32 याला या बोपोळीच्या परिसरामध्ये जिथं जुना जकातनाका आहे बोपोळीचा त्या ठिकाणच्या रेल्वेच्या लगत म्हणजे शेजारीच खेटूनच ही इमारत अशी खंडार अशी पडलेली आहे. या इमारतीमध्ये जास्त कोणी लोक नाहीत आणि याच्या तिसऱ्या वरच्या मजल्यावर आपण आलेलो आहोत. ज्या ठिकाणी काही जे आरोपी पकडले गेलेले आहेत त्या आरोपींनी रणजितला आणलेला आहे आणि प्रत्यक्ष त्याला त्याचा खून केलेला आहे, मर्डर केलेला आहे आणि ती स्थिती आपण प्रत्यक्ष लाईव्ह आपण बहुजनेच्या लाईव्ह चॅनलच्या माध्यमातून आपण पाहत आहात. हे दृश्य लाईव्ह पाहताना आपण समोर पाहतात की ही जी घटना घडलेली आहे रक्ताच्या थरोळ्यामध्ये या ठिकाणी सांड पाडलेला आहे. त्याच्या शरीराच्या काही भाग मेंदूचा काही कवटीचा भाग आपल्याला या ठिकाणी लाईव्ह दृश्यामधून दिसत आहे. काही भिंतीवर सुद्धा शिंदोळे उडलेले आहेत अशा स्थितीमध्ये आहे आणि समोरच आपण पाहता की ही घटना जी घडलेली आहे ती घटना घडत असताना ही रेल्वे समोर दाखवली. ही रेल्वे चाललेली आहे आणि या रेल्वेच्या समोरच ही घटना घडलेली आहे. समोर तुम्ही संडाचं भांडं पाहतात आणि ते संडाचं भांडं सुद्धा त्याच्या डोक्यावर टाकलेलं आहे, ते फुटलेल्या अवस्थेमध्ये दिसतंय आणि अशा परिस्थितीमध्ये त्याला धारदार हत्याराने त्याला मारलं गेलेलं आहे. हे लाईव्ह दृश्य आपण पाहत आहात. ज्यावेळेस रणजितला या ठिकाणी आणलेलं आहे मी त्याची माहिती काढलेली अतिशय सज्जन तरुण युवक होता आणि त्याला अशा परिस्थितीमध्ये ज्या अवस्थेमध्ये मारलेलं आहे तर अजिबात कोणाला अशी कीव आलेली नसेल अशा परिस्थितीमध्ये त्याला मारलेला आहे. त्याचा जीव काय सांगत असेल आपण या लाईव्ह दृश्याकडून या घटनेकडून आपण पाहतो की त्याचा प्रत्यक्ष मेंदू बाहेर आलेला आहे, मेंदू बाहेर पडलेला आहे, कवटीचा काही भाग पडलेला आहे, अशा विद्रूप पद्धतीने त्याला मारलं गेलेलं आहे आणि हे लाईव्ह दृश्य आपण बहुजनेता लाईव्ह चॅनलच्या माध्यमातून आपण पाहत आहात. ही घटना जी घडलेली असेल तर त्यावेळेस त्याचं जे परिस्थिती ज्या घटनेचा अनुसरून आपण पाहतो की त्यावेळेस त्याला काय वाटत असेल, ज्यावेळेस त्याला मारत असतील किती तो ओरडत असेल, किती वाचवा मला म्हणत असेल, परंतु या नरधामाने त्याला अजिबात कुठली दया दाखवली नाही, कुठली माया दाखवलेली नाही आणि त्याला ठार मारलेला आहे. आपण या दृश्य आपण प्रत्यक्ष पाहतात. त्या अनुषंगाने त्याला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी त्यांच्या नातलंगाची सर्वांची ही मागणी आहे आणि मी स्वतः पत्रकार म्हणून ज्यावेळेस या ठिकाणी आपण लाईव्ह दृश्याच्या माध्यमातून पाहिलेली घटना आहे तर अतिशय भयानक ही घटना दिसत आहे आणि त्या अनुषंगाने जास्तीत जास्त त्याला कसं शासन होईल हे पोलिसांनी लक्ष टाकून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करायचा हीच आपल्याला सर्वांच्या वतीने मी विनंती करत आहे. धन्यवाद. हा वरचा भाग आपण पाहतो की पुढील भाग पाहतो रस्त्याचा. ही इमारत आहे, या इमारतीच्या पाठीमागल्या भागात त्यांनी वर नेलेलं आहे रणजित परदेशी यांना. हा घेतो आपण लाईव्ह दृश्यामध्ये रक्ताचे डाग आपण पाहतो की त्याला ज्यावेळेस बाहेर आणलेलं होतं, मारलेलं होतं, त्यावेळेस बाहेर नेताना त्याला काढताना ते रक्ताचे डाग ही शिडी आहे. हा वर नेलेलं होतं असं. पाहतो पूर्णपणे हा कारखाना, ही इमारत जी मोडकळीस आलेली आहे. हे घडलेलं जे ठिकाण आहे आपण पाहतो. या इमारतीमध्ये जी घटना घडलेली आहे त्या ठिकाणी आपण लाईव्ह दृश्यामध्ये पाहतो की वर आपण जिनावर चढताना आलेलो आहोत आणि जी घटना जिथं मारले तो स्पॉट आपण प्रत्यक्ष पाहत आहात. अजूनही त्याला जे मारलेलं होतं तो भाग पाहतात इथं लाईव्ह दृश्यामध्ये. पूर्ण मेंदू
छिन्न विच्छन अवस्थेमध्ये पडलेला आहे, अशा पद्धतीने त्याला घाव टाकलेला आहे. संडासचं भांडंसुद्धा या ठिकाणी दिसतं आहे आपल्याला लाईव्ह दृश्यामधून. हा कवटीचा भाग त्याचा जो आहे पाठीमागाला फुटलेला आहे तो सुद्धा या ठिकाणी. हे रक्ताचे जे स्पॉट आहे हे पूर्णपणे आपण लाईव्ह दृश्यामधून पाहत आहात. रक्ताच्या चिरकंड्या जिकडे उडत होत्या ज्यावेळेस घटना घडली त्यावेळेस भिंतीला सुद्धा त्याचा काही शरीराचा भाग डोक्याचा भाग अत्यंदाम्यंदा झालेला अशा अवस्थेमध्ये दिसते. आपण बहुजन इथं लाईव्ह दृश्यामधून आपण एक गोष्ट महत्वाची आपण पाहत आहोत. रणजित परदेशी यांची जी हत्या झालेली आहे हे भोपळीचं मार्केट आहे आणि ह्या भोपळीच्या मार्केटमध्ये जेव्हा घटना घडली ती घटना म्हणजे रणजित परदेशीला मारल्यानंतर मंडईमध्ये हे आरोपी खुले आम फिरताना आपल्याला कोयता घेऊन दिसतात. बघा तुम्हाला लाईव्ह दृश्यामध्ये ही जी व्हिडिओ आहे आपल्याला तर काही फुटेज आपल्याला बहुजन इथं लाईव्ह चॅनलच्या हाती आलेले आहेत आणि आपण पाहत आहात हे आरोपी कसे खुल्लेआम फिरतात. समोर एक महिला होती त्या महिलेला त्यांनी बोलताना तिथून कोयता हातात घेऊन गेलेले आहेत आणि त्यानंतर तुम्ही दुसऱ्या कॅमेऱ्यामध्ये जे व्हिडिओ फुटेज पाहतात तर समोरून आलेले आहेत दोघं जणं हत्यार तिथून घेऊन आलेले आहेत. मार्केट आहे, पाऊस पडतो आहे, समोरून हे कॅमेऱ्यामध्ये आपल्याला दिसत आहे. पहा समोरून कोयता घेऊन ते आलेले आहेत, मेन मार्केटमधून चाललेले आहेत खुल्लेआम. एवढी दहशत म्हणजे अजिबात भीती कुठलीही वाटत नाही त्यांना. ही घटना एवढी क्रूर पद्धतीने रणजित परदेशी यांना मारलेला आहे, त्यांचा खून केलेला आहे आणि ह्या मार्केटमध्ये ते खुल्लेआम फिरताना तुम्हाला दिसतात. त्यानंतर जे तीन आरोपी होते ते तीन आरोपी पाऊस पडतो आहे. बघा ज्यावेळेस जी घटना घडलेली होती ती इमारत जी आहे ती जकात नाका जो जुना बोपोळीचा जकात नाका आहे त्याच्या समोर रेल्वे क्रॉसिंगलाच ती लागून इमारत आहे जुनी पडीक. त्या इमारतीमध्ये बघा हे तिघं जण आपण टू व्हीलरवर त्याला घेऊन जाताना रणजितला घेऊन गेलेले आहेत. स्लोकर स्लो मोशन मध्ये लागणार वाटतं. आपण फुटेजमध्ये पाहतात की तिघं जण हे तीन आरोपी आहेत. हे तीन आरोपी जेव्हा घटना घडलेली आहे तेव्हा याच मार्केटमधून ते जात असताना आपल्याला हे लाईव्ह दृश्य आपल्याला दिसत आहे की जेव्हा ज्या प्रसंग घडणार होता त्यावेळेचे फुटेज हे आपल्याला मिळालेले आहेत बहुजनता लाईव्ह चॅनलला. हे आरोपी जात असताना रेल्वे क्रॉसिंग आहे मध्ये रेल्वे क्रॉसिंग त्यांनी पास केलेलं आहे पूर्ण. हे CCTV फुटेजमध्ये आपल्याला स्पष्टपणे दिसत आहे. ते दोन आरोपी आणि हे तिघंजण असे पाच आरोपी हे पोलिसांना गजाआड करण्यामध्ये त्यांना यश आलेलं आहे. घटना घडली 2:30 दरम्यान ही दुपारची घटना घडलेली होती आणि पोलिसांनी जवळजवळ एक तासामध्ये जे गुन्हे अन्वेषणच्या अधिकारी आहेत पोलीस अधिकारी माननीय संगीता जाधव मॅडम यांनी सांगितलेलं आहे की एक तासाच्या आतमध्ये हे आरोपी आम्ही पकडलेले आहेत. ही मोठी कामगिरी पोलिसांची एकंदरीत दिसते. पहा हे आरोपी दोघं आरोपी कॅमेऱ्याकडे पाहतात, हात करतात, हातामध्ये कोयता आहे आणि कुठलीही भीती त्यांच्या चेहऱ्यावर दिसत नाहीत. मस्त हसत मोकळ्यापणाने ते समोर चाललेले आहेत. त्यांनी जेव्हा रणजितला मारलं मर्डर केला रणजितचा त्यावेळेचा तो प्रसंग त्यांनी मारल्यानंतर या मार्केटमधून ते जाताना दिसतात. रेल्वे क्रॉसिंग करतात ते सुद्धा तिघं जणं गेलेले आहेत आणि हे दोघं जणं असे पाच जणं आरोपी
हे मिळालेले आहेत आणि हे फुटेजमध्ये जे तिघं जण गेलेले आहेत असे पिचले 7 फुटेज आपल्याला जवळजवळ बहुजनताई लाईव्ह चॅनलच्या हाती मिळालेले आहेत, आढळलेले आहेत. हे तिघं होते आणि ते दोघं होते ज्याच्या भागामधून ते मार्गक्रम करत होते. दोघं पाय येतात गाडीवरती. त्या ठिकाणचे जे फुटेज आहेत ते चेक केल्यानंतर आपल्याला हे प्रसंग पाहायला मिळतात. पाहता ते तिघं जण जेव्हा चाललेले आहेत तो प्रसंग पहा. अशी वेळ असा प्रसंग जेव्हा प्रत्यक्ष घटना घडलेली आहे त्या घटना पाहिल्यानंतर एकंदरीत त्यांनी धारदार हत्यारांनी कोयत्याने वार केलेले आहेत, डोक्यात मारलेले आहेत, कवटी फुटूस तर मारलेला आहे, मेंदू बाहेर पडूस तर त्यांनी मारलेला आहे. असा हा प्रसंग आपल्याला एकंदरीत बहुजनता लाईव्ह चॅनलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. ही घटना ज्यावेळेस घडलेली आहे त्याचे फुटेज वेगवेगळे मार्केटमध्ये ज्या ज्या ठिकाणी आपण मिळवलेले आहेत बहुजनता लाईव्ह चॅनलच्या माध्यमातून ते फुटेज मोठ्या प्रमाणामध्ये संपूर्ण त्या परिसरामध्ये व्हायरल झालेले आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये त्याची चर्चा चालू आहे की एवढे खुल्लेआम मोठ्या प्रमाणामध्ये हत्यारं घेऊन असे जर आरोपी जर फिरत असतील तर याच्या पाठीमागं नक्की मूळ सूत्रधार कोण आहे हे तपासण्याची पोलिसांना गरज आहे. नागरिकांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये ही दहशत निर्माण झालेली आहे, भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. खुल्लेआम जर असा मारल्यानंतर आरोपी जर मार्केटमध्ये फिरतो आहे तर प्रशासनाने सुद्धा म्हणजे भविष्यामध्ये असे गुंड तरुण युवक जर असे निर्माण जर झाले तर सर्वसामान्य जनतेने जगायचं कसं, मोकळ्यापणाने श्वास घ्यायचा कसा, हा प्रश्नसुद्धा एकंदरीत यांच्या अनुषंगाने पडलेला आपल्याला दिसतो आहे. जवळजवळ 20 आतमध्येच हे आरोपी असतील, वय 20 वर्षाच्या आसपास हे आरोपी असतील. मस्त हात करतात, फिरतात, कॅमेऱ्याला दाखवतात, हसतात. काही त्यांना पश्चाताप दिसून येत नाही. अशा जर घटना जर ह्या CCTV मध्ये जेव्हा आपल्याला मिळाल्यात हे पाहिल्यानंतर निश्चितपणे एक निष्पाप व्यक्तीचा हा बळी गेलेला आहे एकंदरीत त्या घटनेवरून आपल्या लक्षात येत आहे. बहुजनता लाईव्ह चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. जास्तीत जास्त आपल्याला शेअर करायचं आहे, लाईक कमेंट आणि बहुजनाच्या हक्काचं चॅनल लाल बटनना क्लिक करून आपल्याला सबस्क्राईब करायचं आहे. जे आरोपी आहेत ते मर्डर झाल्यानंतर खुल्लेआम पैसा घेऊन मार्केटमधून फिरताना हे दृश्य लाईव्ह आपण बहुजनता लाईव्ह चॅनलच्या माध्यमातून आपल्याला हाती आल्यानंतर आपल्याला पाहायला मिळत आहे. पोलिसांनी यांना जेरबंद केलेलं आहे, पकडलेलं आहे, लॉकअपमध्ये टाकलेलं आहे. हा आणि जास्त कडक असं शासन कसं होईल बाजारात असं आश्वासन पोलीस अधिकारी संगीता जाधव मॅडम यांनी दिलेलं आहे. जे पी आहेत प्रमुख दत्तात्र चव्हाण सर यांनी सुद्धा याची गंभीर दखल घेतलेली आहे. बाजारात गेले मग तिथनं कुठं गेले. SCP साहेब यांनी सुद्धा दखल घेतलेली आहे. एकंदरीत ही जी घटना घडलेली आहे हे परदेशी कुटुंबावर दुःखाचा मोठा जो डोंगर पसरलेला आहे. आपण याच्या पूर्वी आपण व्हिडिओ पाहिलेले आहेत की दुःखामध्ये त्यांचं कुटुंब मोठ्या प्रमाणामध्ये बाजारात गेले रडताना आपल्याला दिसत आहे आणि संपूर्ण त्या परिसरामध्ये दुःख व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला त्यांची मयत अंत्यविधीचा जो